नमस्कार, एबीबी लाइव मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपल्या सोबत डॉक्टर प्रफुल्ल चौधरी हे आहेत, जे सांगोला ग्रामीण रुग्णालयामध्ये नोडल ऑफिसर म्हणून कोरोना टेस्टिंगचे काम करतात। तर सांगोला तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये कोरोनाचे पेशंट दिवसेंदिवस वाढत चालले आहेत आणि परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे। याबाबत सांगोल्याचे आमदार शहाजीबाबू पाटील यांनी 6 तारखेला सर्वपक्षीय बैठकही बोलावली होती की सांगोला शहरामध्ये जनता कर्फ्यू लागू करायचा की नाही, त्याबाबतही चर्चा झाली। परंतु चर्चा अंतिम टप्प्यामध्ये नाही पोचली। 4 ते 5 दिवसामध्ये निर्णय घेऊ असं सर्वमताने ठरलं आहे। तर या बाबतीमध्ये डॉक्टर चौधरी साहेब यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की आपल्या सांगोला शहरामध्ये जनता कर्फ्यूची गरज आहे की नाही हाही विषय आहे, आणि कोरोना बाबतीमध्ये कोणती काळजी घ्यायची हेही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। डॉक्टर साहेब नमस्कार। सांगोला शहरामध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती खूप भयानक होत चालली आहे। तुम्ही स्वतः टेस्टिंग करता, तुमच्याकडे दररोज बरेच लोक टेस्टिंगला येतात आणि त्याबाबत तुमचं खूप अनुभव आहे या बाबतीमध्ये, तर तुम्ही काय सांगाल कोरोनाच्या बाबतीमध्ये सांगोला शहर आणि कोरोना या संदर्भात? सध्या घडीला मी लाईव्ह सांगोला यांचा धन्यवाद करतो आहे, त्यांनी एक आम्हाला एक इथे अपॉर्च्युनिटी दिली या पातळीवर बोलायसाठी। आणि आतापर्यंत मला असं बघण्यात आलं की मेडिकल फॅकल्टीकडनं आतापर्यंत ते विचारण्यात येत नव्हतं, आणि ज्यांच्या संदर्भात कोरोना आहे, ज्यांच्या रिलेटेड कोरोना आहे, त्यांनासुद्धा एक त्यांच्याकडनंसुद्धा एक विचार घेणे आवश्यक आहे मला असं वाटलं होतं। आणि त्या अनुषंगाने सांगोला लाईव्ह यांनी आम्हाला बोलवलं, त्या अनुषंगाने मी त्यांना धन्यवाद देतो सर्वप्रथम। आणि जसं तुम्ही विचारलं सांगोला आता स्थिती काय कसं आहे सध्या कोरोना स्थिती, तर आपण बघितलं की 6 महिन्यामध्ये जणू काही असं वाटलं की कोरोना आपल्याकडे येणार नाही आहे, गावामध्ये कशाला येतो आहे, पण जसं जसं ते पुणे मुंबई दिल्ली किंवा विविध राज्यामधनं लोक आपापल्या गावी यायला लागले आणि कोरोना तसा तसा वाढायला लागला, सोलापूरला आला आहे, पंढरपूरला आला आहे, आणि आता जणू काही आपल्या शहरामध्ये सुद्धा इतकं या कोरोनाने विळखा घातला आहे की ते आता दररोज 30-40 ॲव्हरेज पेशंट्स आम्ही 100-100 टेस्टिंग करतो दररोज ॲव्हरेज निघायला लागलेले आहे। तर स्थिती एक वाईट आहे पण एक भीतीदायक बनता येणार नाही। सर, आता जनता कर्फ्यूचा विषय सध्या चर्चेमध्ये आहे, तर तुम्ही काय सांगाल की जनता कर्फ्यू गरजेचा आहे सांगोला शहरासाठी की त्याच्यासाठी दुसरं काय करता येईल, काय मत आहे सर तुमचं? हो, मी आता अलीकडेच मी 2-3 दिवसाअगोदर अशी चर्चा ऐकली होती की जनता कर्फ्यू लावणार आहेत आपली शासन, त्यांचं मंडळी, त्यांची मीटिंग सुरू आहेत, आणि आता असं कळण्यात आलं की 4-5 दिवसामध्ये त्यांच्या पोल्स पोझिशन लोकांकडनं विचार करून साहेब आपले शासन हे विचार करत आहेत। पण तुम्ही जसं मला प्रश्न विचारला की जनता कर्फ्यू सांगोला शहरात लावायचं की नाही, आता विचार केला की आता 6 महिन्यामध्ये आपण बघितलं की आर्थिक परिस्थिती सर्वीकडे जगाची झाली, भारताची झाली, ती बिकट होत चाललेली आहे, आणि आपला ग्रामीण भागामध्ये शेतकरी लोक झाले, व्यापारी लोक, सांगोला शहरामध्ये व्यापारी लोक भरपूर आहेत, त्यांचासुद्धा आपण विचार करायला हवा। असं नाही की आपण सर जनता कर्फ्यू लावला आणि त्यांना लॉकडाऊन केलं मग त्याबद्दल त्यांना 6-6 महिने त्यांना तसा कुठे काही आर्थिक त्यांची परिस्थिती मजबूत झालेली नाही, उलट वाईटच होत गेली। मला असं वाटते जर तुम्हाला लावायचं असेल की आम्हाला लावायचं असेल, आपला सर्वांचा विचार झालाही की लावायचं असेल, पण ते असं नको की 2 दिवस जनता कर्फ्यू लावला की 3 दिवस लावला की 7 दिवस लावला, त्याच्याने काही शक्य होणार नाही। आता मी एक वैद्यकीय फॅकल्टीमधनं ह्या क्षेत्रातून जुडला गेलेलो आहे आणि मी इतके पेशंट्स टेस्ट करतो, आमची पूर्ण टीम टेस्ट करते, अनुभव थोडाफार आहे, आणि माझ्या मित्रां सहकारीसोबत मी मुंबईला पुण्याला बोलत असतो, त्यांचंसुद्धा असंच आहे की निकष लावला तर एक मोठा काळासाठी लावायला पाहिजे, असं नाही की 3 दिवस लावलं की 7 दिवस लावलं, कमीत कमी ती साखळी तोडायला 15-20 दिवस तर एक कंटिन्यू लावून, आणि ते लावणं फक्त गरजेचं नाही, त्यासोबत पूर्ण नागरिकांचासुद्धा त्याच्यामध्ये सहभाग पाहिजे शासनासोबत, आणि काटेकोरप्रमाणे जसं आपण मार्चमध्ये आपण लॉकडाऊन लावला पाहिला त्या याच्याने लावल्यानंतर एक कुठेतरी एक साखळी तोडण्याचा एक आपल्याला मार्ग भेटेल मला असं वाटतं। हां, पण सर आता असं आहे की लोकांचं या लॉकडाऊनमुळे कंबरडं मोडल्यासारखं झालं आहे, तर आता परिस्थिती अशी आहे की जर आता लॉकडाऊन लावलं तर लोक पूर्ण तुटून जातील, विशेषतः सांगोला शहरामधील व्यापारी वर्ग, त्यांचं त्या परवाच्या मीटिंगमध्ये पूर्ण निगेटिव्ह असं मत होतं की कर्फ्यू नको आहे, पण कर्फ्यूची तुम्ही तर म्हणता की गरज आहे आणि लोकांचंही त्याच्यामध्ये नुकसान नाही झालं पाहिजे, याच्यावरती एखादा तिसरा मार्ग काय आहे का, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? हां, आता आपण जसं मी जर त्यांच्या जागी असतो व्यापाऱ्यांच्या जागी किंवा शेतकऱ्यांच्या जागी नक्कीच मी सुद्धा त्यांच्यानुसारच विचार केलेला असता। आता एक मला एक सांगायचं म्हटलं हे या प्रश्नाच्या अगोदर, काही काही लोकांना अजूनही त्याची जाणीव नाही आहे,
तसं मी टेस्टिंग करत असतो, माझ्या मित्राचा मित्र की अशा अनोळखी ओळखी व्यक्ती रोडवरती कधी भेटले असं दाखवतात की जसे ते माझ्या ओळखीचेच झालेत आणि येऊन टेस्टिंग करतात हॉस्पिटल्सला, आणि तिथे सर्वांसमोर असं म्हणतात की सर मला निगेटिव्ह करा की मला पॉझिटिव्ह नकोस आणि तसा कोरोना नाही आहे. अर्ध्या भ्रामक कल्पना की कोरोनापेक्षा लोक जास्त दुसऱ्या चाचणी मरत आहेत आणि फक्त 1.5 लाखासाठी डॉक्टर्स असे करायला लागलेले आहे, तसं करायला लागले. पण मला असं म्हणायचं की बाबांना जर तसं असतं तर हे कोरोनासोबत सोबत जे स्पेशली केसेस जात आहेत, हार्ट अटॅकने गेलं म्हणतं कोणी, फक्त हार्ट अटॅकनेच गेलं की त्याला स्ट्रेस आलं, त्याला अँग्झायटी आलेली आहे, त्याला टेन्शन आलं कोरोना पॉझिटिव्ह झाला तर मग ते मरण पावले असे म्हणतात. पण मग ते एक्झॅक्टली त्या रिलेटेड पॉझिटिव्ह माणूसच का चाललाय? कारण कधी कधी असं होतं की तो पॉझिटिव्ह आणि होण्याच्या पहिलेच पडतोय माझ्यासमोर, तुम्ही टेस्ट करायच्या अगोदरच तो दोनदा काल परवा तर बेशुद्ध होऊन खाली पडलेले, मग ते टेस्टिंगच्या अगोदरच असं व्हायला लागलं. आणि प्रॉब्लेम तिथे नाही आहे, प्रॉब्लेम असं व्हायला लागलं की आता पेशंट्स येतात 4-5 दिवस घरी राहतात, स्वतः उपाय करतात, कुठल्या डॉक्टर मित्राकडनं फोन करून विचारतील की कुठल्या गोळ्या घ्यायच्या, की मलासुद्धा फोन येतात की आम्हाला सांगा कुठल्या गोळ्या, सेल्फ प्रिस्क्रिप्शन्स घेऊन स्वतः सुरू करतात. आणि जेव्हा ते थांबलं नाही 4-5 दिवस गेलं आणि तुमच्या फुफ्फुसापर्यंत गेल्यानंतर मग तुम्ही आमच्याकडे येता, 5-6 दिवस निघून जातात आणि म्हणता की मला दम लागतोय. आणि कालची जी घटना झाली, परवा नाव न घेता पेशंट झालेत, पेशंटला मी चेक केलं, पहिल्यांदा निगेटिव्ह आली टेस्ट. पण माझं असं कर्तव्य की मला अजून एकदा टेस्ट करून त्या सिमटम्स पेशंट्सना आहेत त्यांना तरी नक्कीच वापस गरजेचं आहे वापस रिटेस्ट करणे. मी रिटेस्ट करतच असतो पेशंटचं, तरी आमचा कामाचा ताण वाढतो तरी पण, आणि त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आला आणि आज माहीत झालं की तो एक्सपायर्ड झालेला पेशंट. तर असे पेशंट्स माहिती, आता मला ती माहिती, मी माहिती हिस्ट्री काढली, मेडिकल हिस्ट्री काढली, त्यांना 4-5 दिवसापर्यंत त्रास होता. मग असे जर पेशंट्स, यंग पेशंटसुद्धा, आणि यंग पेशंटला तर अजूनच आहे, त्यांना असं वाटतं की कोरोना नाहीच आहे आणि काय, आणि भ्रामक कल्पना असेल की असिम्प्टोमॅटिक कॅरियर, आमच्या टर्म्समध्ये असिम्प्टोमॅटिक कॅरियर म्हणतात. आणि त्या कॅरियर पेशंट्समध्ये असं असेल की ते पेशंट फिरत असतात, त्यांना वाटतं की मला कोरोनाच नाही आहे. पण मला असं म्हणायचं की बाबांनो, माझ्या जनरेशनचे की माझ्या यंग मित्र मंडळीनं आवाहन करतो आहे, तुम्हाला एक कॅरियर एकच स्टेज असतं, असिम्प्टोमॅटिक कॅरियर म्हणतात, ज्यात लक्षण दिसणार नाही आहेत ना तुम्हाला ना मला ना फार लोकांना. मग प्रॉब्लेम कुठे होतो की मग तुम्ही घरी जाता, मित्रमंडळीच्या आईबाबांना भेटता, स्वतःच्या घरी जाता, मावशी काकांना भेटतात आणि त्यांचं वय असतं, त्यांना डायबिटीज असतं, त्यांना हायपरटेन्शन असतं, मधुमेह झालं, तुमचा रक्तदाब झालं, हे सर्व गोष्टी असतात आणि मग त्यांना लागण होते आणि मग त्यांना सिमटम्स झाले की मग अशी वेळ होते की ते सुद्धा घरीच असतात, फारदा सर्दी पडसं झाले म्हणून कुठल्या तरी एका डॉक्टरांकडनं किंवा गावातच ते उपचार करतात आणि वेळ निघून गेलेली असते आणि मग त्यानंतर मग तुम्ही येता आमच्याकडे, टेस्टिंग पॉझिटिव्ह आलेली, मग तुम्ही तर पॉझिटिव्ह कुठून आले, माझ्या घरात नव्हतं, तुमच्या घरात येणारा जो माणूस आहे, जो मुलगा आहे, त्यांनीच आणले तुमच्या घरात, हे तुम्हाला लक्षात येणे गरजेचे आहे आणि त्या अनुषंगाने काळजी घेणे गरजेचं आहे. आता तुम्ही मला जो प्रश्न विचारला होता की मार्ग काय आहे, तर त्या मार्गाबद्दल असं विचार केला तर आता नक्कीच एक भावनिक पातळीवर होऊन चालणार नाहीत गोष्टी, प्रॅक्टिकलसुद्धा विचार करायला लागेल. जर आपण कर्फ्यू लावला नाही, ज्याप्रमाणे म्हटलं की कर्फ्यू 15-20-25 दिवसात जरी पाहिजे आणि ते काटेकोरपणे पूर्ण नागरिकांकडनं आपण सर्वांना मिळून करायला पाहिजे, पण आता ते नसेल होत शक्य, तर मग ॲटलिस्ट आपण ज्यांना आम्ही आमच्याकडनं पॉझिटिव्ह होत चालले पेशंट्स, दररोज 30 पेशंट झालेले, त्या पेशंट्सना जेव्हा आता तर माहीत झालं की बेडसुद्धा अवेलेबिलिटी थोडी कमी होत चालली, कमतरता भासत आहे सांगोल्यामध्ये, मग त्यांना आम्ही सध्या होम क्वारंटाईन त्यांना सांगितलं आहे, तर आता घरी राहतील, आता घरी राहणं म्हटलं मग त्यांना मॉनिटरिंग वॉच पाहिजे. आता कितीपर्यंत आमच्या शासनाकडनं, आता नक्कीच यंत्रणा कमी पडणार जसे जसे पेशंट्स वाढणार, पण प्रॅक्टिकल विचार करता करता आपण हे बोला की त्यांना मॉनिटरिंग करायला कोणीतरी पाहिजे, ते आमच्या नगरपरिषदपासून, आमच्या पोलीस डिपार्टमेंटपासून, आमच्या रुग्णालयापासून, सर्व जवळपास जितके आहे जे यंत्रणा याच्या मागे आहे, ज्यांना काम दिलेलं आहे, त्यांनी त्या याच्याने हार्डवर्क करून त्या पेशंट्सना मॉनिटरिंग करून त्यांच्या घरापण जाऊन इन्स्पेक्शन करणे, त्यांना भेटणे, त्यांना काय त्रास आहे काय नाही, हे दोनदा तरी ते त्यांनी करायला पाहिजे. हे फक्त असं वरवरती ऑन पेपर किंवा फक्त कागदी आपण हे चालवायचं आणि म्हणायचं की आम्ही करतो आहे तसं नको आहे, तर आपल्याला इथे सांगोल्यामध्ये कोरोना थांबवायचा असेल तर. आणि अजून एक मी आव्हान करतो आहे की दुसरं अजून आहे की हे फक्त शासनाकडनंच व्हायला नको, हे इव्हन नागरिकांनासुद्धा तितकं सहकार्य करायला हवे, शेजारी आहेत त्यांनी त्यांना विचारायला पाहिजे की आज त्यांना कोरोना उद्या आम्हाला कोरोना होणार आहे. नक्कीच शेजारी आपण असं बघतो की त्याला कोरोनाला वाढी टाकला सगळ्या त्यांना कळत आहे, तुम्ही आता माहीत झालं की तुमच्या घरी आता कोरोना शेजारी आलेला आहे, या लोकांनी सुद्धा मला काही लागतं का त्यांना, दुरूनच सोशल डिस्टन्सिंग ठेवून, आणि असं नाही की कोरोना त्या खिडकीत झाला त्या तिकडच्या भिंतीच्या तिकडे झालं की आम्हाला होणार म्हणून, तसं नाही आहे, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा तुम्ही आणि त्या प्रकारे मग त्यांना विचार काही लागतं नाही लागत. आणि जर त्यांनी ते सुद्धा पाळलं नाही, ते बाहेर निघतात रात्री बेरात्री, तर ते तुम्ही इन्फॉर्म करणे, शासनाला इन्फॉर्म करणे, ते बाहेर निघतात त्यांना काही गरज आहे का ते सांगा, त्या गोष्टी एकमेकाला सहकार्य करून करायला हवं मला असं वाटते, ते फार इम्पॉर्टंट. तो एक आपण ऑप्शन म्हणून एक पर्याय म्हणून आपण करता येईल, तर आपण लॉकडाऊन नाही लावायचं असेल तर ही एक असते की तुम्ही घरोघरी जेव्हा तुम्ही आहे क्वारंटाईन जात पेशंट्स, त्यांच्या तेवढं बघणे, त्यांना स्ट्रिक्ट करणे, आणि जर नाही जा हे शक्य असेल त्यांना पेनल्टी लावणेसुद्धा मी पर्याय सांगेल की करायला हवं.
अच्छा सर, धारावी मध्ये पण बऱ्यापैकी मुंबई सारखा एक गर्दीचा भाग आहे, त्या ठिकाणी पण खूप पेशंट वाढत होते, नक्कीच सर्वांना वाटत होतं की धारावी मध्ये आता रुग्ण शक्य नाही, पण त्या ठिकाणी धारावी मध्ये आता सध्या परिस्थिती कंट्रोल मध्ये आलेली आहे, तर त्यांनी कोणत्या प्रकारचा पॅटर्न वापरला होता तुम्हाला काय सर त्याच्याबद्दल बोलतो? हो, आता माझे मित्र तिथे काम करतात, माझं सुद्धा शिक्षण मुंबईला झालंय सर्व, बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई ओनली, सो धारावी माझ्या नक्कीच आमच्या जवळची होती सुद्धा आहे सुद्धा, आणि त्या अनुषंगाने जेव्हा मुंबईला वाढत होतं केसेस आणि असं लक्षात आलं की फार वाढताना धारावीमध्ये फार जास्त डेन्सिटी घनता फार आहे तिथे लोकांची, ते कामगार मजूर ज्यांना अनएज्युकेटेड लोक जास्त असल्यामुळे आणि वाढलं, आणि सेम आपल्याकडे पॅटर्न मालेगावला सुद्धा झालेलं होतं, एक विळखा वाढलं झालेलं होतं, सेम आता पंढरपूर झाले, आता आपल्याकडे सुद्धा तसंच सुरू झालेलं आहे आता फार जास्त, तर त्यांनी असं केलं होतं आणि मला सुद्धा वाटतं की ते आपण लॉकडाऊन न करता हा मार्ग योग्य होणार, जेणेकरून व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांनासुद्धा बरं पडणार, याच्यामध्ये त्यांनी असं की बाबा आपण एक ट्रॅक करणे, त्यांना टेस्ट करणे आणि आयसोलेट करणे, आणि ते आयसोलेट केल्यानंतर ज्यांना सिमटम्स आहेत, जसं आयसोलेट ट्रॅक करणे म्हणजे जिथे आता एक आम्ही समजा एखादा आपण एखादा वॉर्ड पकडलेला आहे त्या वॉर्डला जाऊन एखादा पेशंट्स निघाला त्यांना ट्रॅक कम्प्लीट त्या वॉर्डला ट्रॅक करणे, तिथल्या लोकांना टेस्टसाठी बोलवणे किंवा जर यंत्रणा आपण वाढवूया आणि त्या यंत्रणेला तिथे जाऊन सरळ तिथे टेस्टिंग करायची, ज्या सिमटम्स नाही आहेत त्यांना घरीच ठेवा जर बेडची कमतरता असेल तर, ज्यांना सिमटम्स आहेत ना जे 50 वर्षावरील, जसं पुण्याला सुद्धा त्यांनी मॉडेल वापरलं की 50 वर्षावरील जे लोक आहेत त्यांना डायबिटीज आहे बीपी आहे त्यांना सरळ तुम्ही कोरोना सेंटर्सला घेऊन या किंवा आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटल जिथे आपण ऑलरेडी अधिगृहित केलं त्यांना तिथे न्या आणि तिथे मग त्यांना त्याचं ट्रीटमेंट करा, म्हणजे ट्रॅक करणे, तुमचं टेस्ट करणे आणि आयसोलेट करणे जितक्या तुम्ही फास्ट कराल, जितक्या आपण व्यवस्थितरित्या सर्वांचं कोऑर्डिनेशन करून कराल, तर मला वाटतं की कोरोना इतकं काही आपल्याला त्रास देणार नाही समोर. हां, म्हणजे वार्ड टू वार्ड ज्या वार्डामध्ये जे पेशंट सापडले तर तो पूर्ण वार्डाचं एक वेळ येस करणे आणि त्यांचं चेकिंग करणे, जेणेकरून तिथं एकही पेशंट किंवा एक व्यक्ती सुटला नाही पाहिजे, प्रत्येकाची टेस्ट करून ऑलमोस्ट होम क्वारंटाईन किंवा सेंटरमध्ये उपाय एक आहे जे धारावी मॉडेल त्यामुळे सक्सेसफुल झालं आणि ते सुद्धा एकदम पोट तिडकीने जसं म्हणतात एक होत करू म्हणून आपला समाज आपला लागतोय आपल्यासाठी आणि आपल्यासाठी देणे आहेत ते तसं डॉक्टरांपासून सर्व शासनाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा आणि तेवढ्याच नागरिकांनी सुद्धा तितकी मदत करायला पाहिजे. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की जो सामान्य लोकांमध्ये त्याच्याबद्दल खूप गैरसमज आहेत की रॅपिड अँटीजेन टेस्ट, की या टेस्टबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहे की कोरोना नसेल तरीही त्या टेस्टमध्ये कधी कधी येऊ शकतो आणि बऱ्याच वेळा लोकांचं असं म्हणणं आहे की जर चेक करायला गेलो तर आपल्याला त्याच्यामध्ये होऊ शकतो, म्हणजे त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतात, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. परवाच्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयाला घेऊन खूप चर्चा झाली, तर त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? आता असं झालं की ICMR गाईडलाईन्स जशा आल्या ज्या प्रकारे त्यामध्ये त्यांनी असं केलं की इनिशियली त्यांनी म्हणाले की RT-PCR जे आपण सोलापूरला पाठवतो जे फायनल टेस्टिंग म्हणतात ज्याला जवळपास तरी इट्स नॉट अ फायनल टेस्टिंग, एकदम फायनल टेस्टिंग नाही, तिथे सुद्धा 60-70% सेन्सिटिव्हिटी आहे की त्याच्यामध्ये पेशंट्स भेटतात पण पॉझिटिव्ह भेटण्याचे चान्सेस आहेत 20% इकडे तिकडे होऊ शकतात, मग ते आम्ही 20-30% सुद्धा सिमटम्स बघून आम्ही त्यांना ट्रॅक करतोय, त्यांच्या HRCT जसं चेस्ट एक्सरे झाले वगैरे ते बघून आम्ही एक निर्णय घेतो की त्याला पॉझिटिव्ह असू शकतो म्हणून. आता त्यामध्ये असं झालं की त्याला टाईम लागायचं सोलापूरला पाठवायला, तिकडनं यायला 2 दिवस लागायचे, पण आता असं झालं की आता तर 3-4-4-5-5-5 दिवस लागायला लागले, जर पेशंट आज पॉझिटिव्ह आता यायचा होता तर आम्ही पाठवू कधी आणि येणार कधी, तोपर्यंत पेशंटला काही झालं तर मग शासनाने असं निर्णय घेतलं की नको आता इतकं जसं वाढायला लागलेलं आहे त्या अनुषंगाने मग त्यांनी रॅपिड टेस्ट काढलेला आहे, रॅपिड अँटीजेन टेस्ट, रॅट टेस्ट ज्याला आपण म्हणतो, तर ते त्याचं एक थोडंसं विश्लेषण सांगा. येस येस ते एक्झॅक्ट एक तुम्हाला एक रॅपिड अँटीजेन टेस्ट म्हणून एक स्ट्रीप येतं आणि स्ट्रीप आल्यानंतर आमच्या शासनाला आम्हाला पाठवतात ते आणि जर स्ट्रीपमध्ये तुम्हाला आम्ही तुमचं सॅम्पल घेऊ, एक काही लोकांना असं वाटतं की नाकातनं का घेतात तोंडातनं का घेतात, काही त्यांनी TV बघितलं YouTube बघितलं असं काही नाही, नाकातनं घेणे हा आता योग्य पर्याय काय की नाकामध्ये तुमच्या जास्तीत जास्त व्हायरस लोड जे कोरोना वाटते लोड तिथे जास्त असतं तोंडा वाटते जाण्यापेक्षा सध्या तरी ज्या रिसर्चनुसार, तर त्या अनुषंगाने आम्ही नाकातनं घेतोय, छोट्या मुलांचं आम्ही जनरली तोंडातनं घेतो ते शक्य नाही आहे म्हणून 15 वर्षाच्या खाली, आणि मग हे घेतल्यानंतर लगेच तुम्हाला अर्ध्या तासात आम्हाला माहिती पडतं, अर्धा एक तास पाऊन तास याच्यामध्ये माहिती पडतं की तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, आणि आता काही काही लोक असे आहेत ते येतात आणि त्यामध्ये की उगीच डॉक्टरांनी मला पॉझिटिव्ह केलं आहे, उगीच मला काही सिमटम्स नव्हते, आणि गमत म्हणजे तुम्हाला सांगतोय 2 मित्र होते, दोघे मित्र आले, एकाला ताप वगैरे होता, एकाला काही नव्हतं, जो ताप होता त्याला काही नाही निघालं आणि ज्याला ताप नव्हता त्याचं पॉझिटिव्ह आलं, तर तो अक्षरशः त्याला असं वाटलं की हे तर काय डॉक्टरांचं आणि मोदी गव्हर्नमेंटचं किंवा दुसऱ्या सरकारचं कुठल्याही शासनाचं आपल्यासुद्धा सरकारचं काहीतरी हे षडयंत्र आहे, 1.5 लाख मागायसाठी करतात वगैरे, पण ते बाबांना तसं काही नाही आहे,
सध्या तरी मला नाही माहिती, पण सध्या काही नाही आहे. जेवढा मला जेवढा आहे अनुभव आता सध्या तरी जे किट आले ते योग्यच आहे, ते आपण लवकरात लवकर ट्रॅक करण्यासाठी आपण करतोय. तर त्या दोन मित्रांपैकी एकाचं पॉझिटिव्ह आलं आणि त्याला म्हटलं की तू पॉझिटिव्ह का आला, जसं मी अगाशी मी सांगितलं पूर्वी की असिम्पटोमॅटिक कॅरियर ज्यांना लक्षणं नाही आहेत त्या कॅरियर म्हणून फिरतात, कारण की तुमचं इम्युनिटी फार चांगला आहे, तुमचं रोग प्रतिकारक शक्ती फार चांगली आहे, त्यामुळे तुमचे व्हायरस असले तरी तुमच्या बॉडीवर काही इफेक्ट करत नाहीत. मग ते व्हायरस असल्यामुळे आम्ही जेव्हा टेस्ट करतो नाका वाटते, तर ते नक्कीच आम्हाला व्हायरस भेटतात आणि आम्हाला ते पॉझिटिव्ह येतं, जरी तुला त्रास नाही आहे. त्या मित्राला का त्रास नाही झालेला, कारण त्याला ताप आहे, सर्दी पडतात, त्यात जरुरी नाही आहे की ते शक्य नाही आहे की त्याला होणे, कारण की तो त्याचा नॉर्मल व्हायरस असू शकतो, नॉर्मल दुसरा काही गोष्टी असतो, डेंग्यू असू शकतो, मलेरिया, त्याला जरुरी नाही की तुझ्यासारखं झालं आहे. होऊ शकते तू कुठेतरी फिरला आहेस, कुठेतरी तू सोशल डिस्टन्सिंग मेंटेन, ते तू तू तुझ्याकडे बघ पाहिजे की तू कुठे चुका केल्या आहेस, ते बघणं फार आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने दोन वेगळ्या गोष्टी आहेत. रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आणि हा काही एक्झॅक्ट तुम्ही म्हणता की आम्ही चुकीने करतो असं नाही आहे. आली पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह आहेतच. तुम्ही अजून काही काही लोक असे असतात की नाही अजून आमचं वापस घ्या, वापस आम्हाला फायनल टेस्टिंगला इथे पाठवा. नाही, जे पॉझिटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह आहेत. हां, जे निगेटिव्ह आहेत ते फॉल्स निगेटिव्ह म्हणून एक टर्म आहे. फॉल्स निगेटिव्ह म्हणजे चुकीची आलेली तुमची टेस्ट असू शकतं, त्यांनासुद्धा पॉझिटिव्ह असणे असू शकतात पेशंट्स. तर मग ते मग आम्ही सिमटम्स बघून वगैरे करत असतो असं आहे. आता सध्या तुम्ही म्हटलं की शासनाने की जे बेडची उपलब्धता कमी आहे, त्या अनुषंगाने की जे नवीन पेशंट आता आढळत आहेत तर त्यांना घरीच तुम्ही क्वारंटाईन होण्यासाठी सांगत आहात. हां, सध्या काल परवापासून शासनाने बेडची उपलब्धता करून द्यायला हवी किंवा त्याबाबत प्रशासनाने काहीतरी निर्णय घ्यायला हवं असंही लोकांमधून बोललं जात आहे, त्याबद्दल सर काय म्हणाल तुम्ही? हो, आता असं झालं की दोन तीन दिवसापासून आता आमच्या टेस्टिंग जनरली 12 ते 2 टायमिंग दिलं आहे, ते 2-3-4 वाजतात कधी कधी. मग ते डिपेंड करतं पेशंट्स आमच्याकडे किती सिरियस आहेत, त्यानुसार आम्ही पेशंट्स करत असतो टेस्ट त्यांच्या. आणि या 2 दिवसात आता मला माहीत झालं की आता आम्ही टेस्टिंग झाल्यानंतर प्रोसिजर असतं की त्या लोकांना कुठे पाठवायचं, एक तुमच्या सिंहगडच्या कॉलेजवरती की दक्षता झालं की लवटे सरांचं झालं आहे किंवा हां असं सेंटर्सला सांगोला आयसीयूला वगैरे. मग आता असं झालं की आता मला माहीत झालं 2 दिवसापहिले की बेडची कमतरता भासत आहे, बेड नाहीच आहेत, तर यांना सध्या होम क्वारंटाईन करायचं आहे. तर त्या अनुषंगाने मग आता होम क्वारंटाईन सुरू झालं आहे, पण बेडची कमतरता आता दिवसेंदिवस वाढत जाणार, आता नक्कीच वाढत जाणार जसे पेशंट जास्त येत आहे. पहिल्यांदा मी जसं तुम्हाला सांगतो अनुभव, मागल्या 2 महिन्यापहिले करायचो 1-2 पेशंट्स, या महिन्यामध्ये 10-10 पेशंट्स, 100 पेशंट्स केले तर, आणि आता 3 दिवसापासून जवळपास मी जरी 60-70-80-100 पेशंट्स केले, टेस्ट केले, त्यामध्ये मला असं जाणवलं की टक्का वाढत चालला आहे. म्हणजे काल तर अक्षरशः हे झालं, हाकार झाला की मी जवळपास 60-62 पेशंट्स केले, त्यापैकी जवळपास 27-30 पेशंट जवळपास आमचे पॉझिटिव्ह, म्हणजे ऑलमोस्ट लाईक 50% पेशंट आर टेस्टेड पॉझिटिव्ह. तर त्यामुळे मग ते बेडची कमतरता भासणार. आता हा आता तुम्ही म्हणता आपण आता क्वारंटाईन घरू करूया, पूर्वी सांगितलं की क्वारंटाईन तुम्ही एकदम याच्याने करायला पाहिजे, टाईट करायला पाहिजे, आपल्या सर्व शासनाने पूर्ण त्यांना मॉनिटरिंग करायला पाहिजे. आणि बेडची कमतरता आहे तर या शासनाकडे मला अजून एक निवेदन आहे की आव्हान आहे किंवा रिक्वेस्ट आहे की थोडं इकडेसुद्धा लक्ष पुरवायला पाहिजे की आता बेड वाढवायला हवेत, अधिग्रहित करायला पाहिजे काही हॉटेल झाले किंवा तुमचे कुठे कुठे तुम्हाला जसं वाटतं तसं, आणि ते फार आवश्यक आहे वाढवणे. डॉक्टर साहेबांचं खरंच मनापासून आभार की सांगोला शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जनतेमध्ये खूप कोरोनाविषयी अगदी गैरसमज होते, रॅपिड अँटीजन टेस्ट असेल किंवा इतर कोरोनाचे कसा फैलाव होतो त्याबद्दल त्यांनी विस्तृतपणे आपल्याला त्याबद्दल. आणि एक अजून सांगायचं की शासनाकडनं तर आहे, आमच्या परीने आम्ही काम करतोच आहे, आमचे ग्रामीण रुग्णालयाच्या साडे मॅडम झाल्यात की आमचं पूर्ण टीम झाली कोरोनाची, किंवा नगर परिषदच्या सर्व कर्मचाऱ्यापासून पोलीस कर्मचारी आणि बाकी सुद्धा ते काम करतच आहे. थोडं कोऑर्डिनेशनचे इश्यूज होते, सर्वांकडेच असतात, यायचा होता कोरोना नवीन आहे कुठलं तरी काय काय कळत नव्हतं, पण आता त्यानुसारनुसार मी आता बघितलं की लोकंसुद्धा फार जाणीवपूर्वक आपल्या त्यांना असं वाटतं कोरोना नाहीच आहे, तसे आपण भ्रामक कल्पना फार पसरल्या आहे, या कल्पनाकडे लक्ष न देता त्या यूट्यूबमध्ये सुद्धा काही जे पर्टिक्युलर आहेत किंवा काही तुम्ही मीडिया वापरता त्याच्यावरसुद्धा तुम्ही रिलायबल असताना पडताळणे किती खरोखरच आहे की नाही, फॉरवर्डेड मेसेज बघणे, हे पडताळून सर्व काम करायला पाहिजे. आणि स्पेशली यंग जनरेशन्सना सांगतो आहे थोडं सांभाळून, आपलं सोशल डिस्टन्स आणि मास्क हा पर्याय सध्या तरी आहे जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत. आणि पॉझिटिव्ह पेशंट्सना तर आव्हान करतो की तो आपल्या घरीच सध्या तर क्वारंटाईन असेल, त्यांनी घरीच राहावे, मदत असेल तर कोणा मित्रांना त्यांना फोन करून बोलवणे, शेजाऱ्यांना सांगणे, नाही झालं तर मग जास्त त्रास झाला की एकदा मग हॉस्पिटलला किंवा शासनाला कळवणे, हे मला सांगण्यात
सर आता तुमच्याकडे जे टेस्ट केले जातात, जे तुमच्याकडे सध्या लोक येत आहेत, ते कोणत्या बेसवरती येत आहेत? म्हणजे त्यांना सिम्पटम जाणवत आहेत म्हणून येत आहेत की नगरपालिकेच्या लोकांनी तुम्हाला रिकमेंड केलंय की काही लोकांना, की म्हणजे कोणते लोक आहेत की पर्सेंटेज सध्या वाढतात? तुम्ही जसं बोललाय की 50% म्हणजे जर 100 चेक केले तर 50 सापडत आहेत, मग ते येणारे लोक जे आहेत ते ऍक्च्युली सिम्पटमवाले आहेत की म्हणजे जे असं आता दुकानदारांना नगरपालिकेने कंपल्सरी केले, मग ते लोक नॉर्मल लोक येत आहेत ते जरा सांगाल का? आता चांगला प्रश्न विचारला तुम्ही, हा फारच इम्पॉर्टंट आहे की इनिशियली होतं ते सिम्पटम्स आहेत असे पेशंट यायचे, कोणी रेफर केले कुठले प्रायव्हेट डॉक्टर्सनी, आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा डॉक्टर्स रेफर करायचे ते यायचे, ते त्याच्यापैकी काही टक्के पॉझिटिव्ह यायचे. पण जसं आपण सुरू केले मागे, आपल्याकडे थोडं तुटवडा होताच रॅपिडचा, पण आता थोडंफार मुबलक प्रमाणात आहेत. जसं केंद्र सरांनी सांगितलं की आता आपण टेस्टिंग वाढवायला पाहिजे वरून शासनाच्या ऑर्डर्सप्रमाणे, आणि आम्हालाही वाटत होतं वाढवायला पाहिजे, आणि आम्ही वाढवली तर त्यानुसार असं आता असं दिसत आहे की जे फक्त सिम्पटम्स आहेत की जे पाठवून स्वतः आलेत ते तर आहेतच, पण त्याच्या अनुषंगाने हे ज्यांना माहिती नाही, जे यंग जनरेशनचं सांगतोय तुम्हाला, असिम्पटोमॅटिक कॅरियर 20 to 40 एज मधले, यांचा धोका जास्त आहे समाजाला, या लोकांकडनं जास्त धोका आहे. कारण की आता कुठले दुकानदार, कुठला कटिंग करणारा माणूस, झेरॉक्सवाले, आता हे सुद्धा लोक पॉझिटिव्ह, त्यांना माहितीच नाही आहे की मी पॉझिटिव्ह आहे, मी कसा पॉझिटिव्ह आलो. मित्राची गंमत सांगितली, तो एक कुठला तरी झेरॉक्सवाला आहे, मी कसा पॉझिटिव्ह आला, आणि मग त्याला नाही माहिती आहे, मग ते पसरत असतं. तर जेव्हा आम्ही सांगतो, आव्हान करतो, तुम्ही या 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 बाबांनो, या टेस्ट करा, टेस्ट करणे आवश्यक आहे. 100 आम्हाला 2 भेटले तरी ते 2 आवश्यक आहे, ते 2 पसरवतील अजून 100,000 लोकांना. तर त्यामुळे त्या लोकांना करणे फार गरजेचं आहे. इनिशियली होतं सिम्पटम्स असणारे, पण आता सिम्पटम्स सोबत सोबत न सिम्पटम्स असणारे सुद्धा पॉझिटिव्ह येत आहेत. म्हणजे एकंदरीत परिस्थिती गंभीर अशी आहे. हा हा, गंभीर आहे, भीती ठेवून चालणार नाहीये, थोडं कोऑर्डिनेशन करून आपण ते करायला हवं. आणि सर, काही पेशंट किंवा काही रुग्णांमध्ये किंवा काही लोकांमध्ये सिम्पटम आढळत असताना लोक भीतीपोटी की मला येऊ शकतो किंवा आलं तर मग लोक काय म्हणतील, या भीतीने ते लोक घरामध्येच बसून राहतात किंवा अंगावर ते काढणं म्हणतात आपल्याकडे, तसंच म्हणजे ते सिम्पटम घेऊन तसंच घरामध्ये कुठल्या तर टॅबलेट वगैरे काहीतर घेऊन 3, 4, 5, 6 दिवस घरी राहतात, आणि जेव्हा जास्त होईल त्यावेळेस तुमच्याकडे येतात आणि वेळ संपलेली असते. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगता? झालेत ना सर असे केसेस, झालेत आपल्या सांगोल्यामध्ये. येस, झालेत असे केसेस. आता मला नाव न घेता मी तुम्हाला सांगतो, ज्या केसेस 1-2 आता डेथ झालेले आहेत ना, त्यापैकीच काही आहे ज्यांना ऑलरेडी सिम्पटम्स होते 4 दिवस. अच्छा, ज्यांना सिम्पटम्स होते ते आले, त्यांनी जसं तुम्हाला अंगावर अंगावर काढणे, तर हा एक्झॅक्ट तो लागू पडतोय. ते अंगावर काढतात त्यांना. अजून दुसरा प्रॉब्लेम काय की कोणी म्हणतो, अरे माझा मला माझं व्यापार आहे, मला माझं दुकान आहे, इतक्या दिवस थांबलंच होतं, मी कशा 10 दिवस तिकडे पॉझिटिव्ह झालो विनाकारण. समाजामध्ये भ्रामक कल्पना की यार हा पॉझिटिव्ह झाला, वाईट टाकतात, 14 दिवस कोण राहणार. म्हणजे मला असं वाटतं हे एक टेम्पररी आहेत सर्व गोष्टी. तुमचा जीव इम्पॉर्टंट आहे, तुमच्यासोबत तुमच्या घरच्यांचा जीव इम्पॉर्टंट आहे, तुमच्या शेजाऱ्यांचा जीव इम्पॉर्टंट आहे, त्या अनुषंगाने तुम्ही तेवढं समाजाला देणं लागतं म्हणून तुम्ही तेवढं तरी करायलाच पाहिजे आणि येऊन टेस्ट करायलाच पाहिजे. आणि हे केसेस झाल्यात, 2-3 केसेस झाल्या, मला नावही माहिती आहेत. आणि ते सोडा, मला फोन येतात, मला निगेटिव्ह करा, मला फोन येतो, मला निगेटिव्ह करा की मला असं समाजामध्ये लोक बघतात. डॉक्टरांचे सुद्धा फोन येतात, तो असं नाहीये सांगायला नको. आता हसू येतं मला पण अक्षरशः आता माहिती नाही कोण काय कसं. डॉक्टरांपासून फार एज्युकेटेड सेक्टर्स मधले लोक सुद्धा मला फोन करतात, सर निगेटिव्ह करा किंवा सर वरवरूनच करा, टेस्ट बरोबर बघा, कारण की आम्हाला प्रॉब्लेम होतो, इतका काय कोरोना त्रासदायक नाहीये. म्हणलं तुम्ही काही लोकांनाच बघितलं तुमच्या घरचं, आणि मला असं फायनली मला म्हणलं की स्वतःच्या घरचा मरत नाही ना, तोपर्यंत त्रास होत नाहीये हा प्रॉब्लेम. स्वतःच्या घरचा मेला की शेजारी मेला की कोणीतरी फार जवळचा मेला, तेव्हा कळणार की कोरोना काय असतो. भीती म्हणून नाही पण एक केअर म्हणून सांगायला मला फार आवश्यक वाटते इथे. म्हणजे लोकांना हे आव्हान असेल म्हणजे महत्वाचं, की जर सिम्पटम आढळल्या म्हणजे थोडं जर तुम्हाला शंका आली की बाबा काहीतरी वाटतं आहे, तर त्यांनी त्वरित येऊन टेस्ट केली पाहिजे. येस येस, सर्वांनी जीवावरती ते बेतू शकते. येस येस, जेव्हा जेव्हा तुम्हाला शंका आहेत, तुम्ही आयसोलेशन तुम्ही तोडलेलं, जसं फार जास्त प्रॉब्लेम्स होत आहेत, शेजारी सुद्धा वाढलेले, तर तुम्ही स्वतः स्वतः येऊन टेस्ट करणे फार आवश्यक आहे. शासन तर सांगतच आहेत, नगर परिषदकडून तुम्हाला आवाहन करतच आहे, 10 वेळा आधी सकाळी गाडी फिरतच असते, तर ते सांगत आहे तिकडे लक्ष द्या, येऊन टेस्ट करा, जसं जसं तुम्हाला वेळ भेटेल जसं शासन सांगेल. आम्हाला आमचा ताण वाढणार आहे ते नक्कीच आहे, पण एक नाईलाज आहे ते सर्व करायलाच लागणार आहे आम्हाला, तुम्हाला सर्वांना सहकार्य करावं लागणार. प्रशासनाच्या सूचना जे प्रशासन की तुमच्या म्हणजे लोकांच्या भल्यासाठी सांगते, त्या सूचनांचं पालन व्यवस्थित झालं पाहिजे. बरोबर सर. तर आपल्यासोबत आज डॉक्टर
प्रफुल्ल चौधरी जे सांगोला ग्रामीण रुग्णालयामध्ये काम करतात ते स्वतः टेस्ट म्हणजे ज्या सांगोल्यामध्ये टेस्ट रिपोर्ट दररोज येतात ते हे स्वतः टेस्ट करतात. ते नोडल ऑफिसर आहेत कोरोना संदर्भातचे. ते त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे कोरोनाबद्दलची माहिती आपल्याला सांगितली. ते आमच्यासोबत आले, त्यांनी आम्हाला कोरोनाविषयी जागृत केलं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक सर आभार. ज्या पद्धतीने डॉक्टर साहेबांनी सांगितलं की सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे परंतु बेडची कमतरता कुठेतरी जाणवू लागली आहे, तर प्रशासनाला विनंती आहे सर्व सांगोलकराकडून आणि आमच्या चॅनलच्याकडून की त्यांनी बेडची उपलब्धता करून द्यावी. कारण जर लोकांना होम क्वारंटाईन केलं तर ते त्यांच्यावर कंट्रोल होण्याची शक्यता कमी आहे. ते लोक जर बाहेर फिरले तर त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, तर या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी आमची प्रशासनाला विनंती आहे. आणि जे आज सरांनी सांगितलं त्याचाही प्रशासनाने थोडा विचार करावा, इतकंच आमचं म्हणणं आहे. एपी बी लाईव्हमधून मी पांडुरंग, जय भारत.